अभिनेत्री केतकी चितळेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. केतकीनं तिच्या फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये शरद पवारांवर खालच्या स्तरावर टीका केल्यानंतर तिच्यावर अनेक नेत्यांनी टीका केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केतकीवर कारवाईची मागणी केली, तर मुख्यमंत्र्यांसह देवेंद्र फडणवीसांनीही तिच्या वक्तव्याचा निषेध केला. तिच्या विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिला पोलिसांनी चौकशीसाठी नवी मुंबईतून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तिला अटक करण्यात आली असून तिची चौकशी सुरू आहे. तसेच तिला कोर्टात हजर केलं असता तिने तिची फेसबुक पोस्ट डिलीट करण्यास नकार दिला. दरम्यान केतकी चितळे तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर यापूर्वी तिने अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली होती. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असो किंवा सोशल मीडियावरून शिवीगाळ करत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणं, अशा अनेक कारणांमुळे केतकी सोशल मीडियावर बरीच चर्चेत राहिली होती. 1 मार्च 2020 रोजी केतकीनं फेसबुकवर बुद्ध धर्मियांबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती. तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी 6 डिसेंबर रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत नसून ते मुंबई दर्शनासाठी येतात असं वादग्रस्त वक्तव्यही तिने केलं होतं. केतकीच्या वक्तव्यावर आक्षेप घेत तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केतकीच्या वक्तव्यामुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून तिच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती. तसेच यापूर्वी केतकीने छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केल्याने शिवप्रेमी नाराज झाले होते. महाराजांनी दिलेली शिकवण विसरून जात त्यांच्या नावावर राजकारण करण्याचा पोकळ विनोद करतात असं केतकीने म्हटलं होतं. एकंदरीतच केतकीला तिच्या वक्तव्यामुळे अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला, परंतु शरद पवारांवरची पोस्ट तिला चांगलीच महागात पडली असून तिच्या विरोधात 1-2 नव्हे तर तब्बल 13 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच तिला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे.